नमस्कार, मी रमा रमा रेसिपी मराठी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये कडाकण्याची जी माळ घातली जाते ती कडाकण्या कशा बनवायच्या आणि त्याबरोबरच देवीची दागिने कसे बनवायचे ते पाहणार आहोत. यामध्ये मी तुम्हाला देवीचे भरपूर दागिने बनवून दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. देवीचे दागिने नवरात्रीमध्ये किंवा जागरण गोंधळ असेल तेव्हा किंवा जर आसराचा खेळ करायचा असेल त्यावेळेसुद्धा आपण हे बनवतो. सर्वांच्या घरी कडाकण्या बनवायची वेगवेगळी पद्धत असते. आज आमच्या घरी आम्ही कशा पद्धतीने बनवतो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. कडाकण्या आपण थोडेसे गोड करणार आहोत, त्यासाठी मी पिठी साखर घेतलेली आहे, त्यामध्ये थोडीशी पाणी टाकले आहे आणि हे आपण मिक्स करायचे आहे. काही जागेवर गुळाच्या पाण्याच्या किंवा फक्त मीठ टाकूनही केले जाते किंवा मीठही टाकत नाहीत. एका बाउलमध्ये मी एक वाटी गव्हाची पीठ घेतलेली आहे, यामध्ये आपण अर्धी वाटी मैदा टाकणार आहोत. तुम्ही मैद्याऐवजी बेसनाचासुद्धा वापर करू शकता. यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा मी घेत आहे. काहीजणं फक्त पिठाचेच करतात पण रव्यामुळे याच्यामध्ये खुसखुशीतपणा येतो आणि खाण्यासाठी छान लागतात. मिक्स करून घेऊया. काहीजण यामध्ये साखरेचं पाणी टाकत नाहीत, फक्त या पिठापासूनच कडाकण्या बनवतात. यामध्ये आपण 2 चम्मच गरम गरम तुपाचे मोहन टाकणार आहोत. चमच्याने आपण मिक्स करूया कारण की हे गरम आहे. चमच्याने मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण हे हाताने व्यवस्थितपणे मळून घेऊया. सर्व तेल पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपण हे पीठ व्यवस्थितपणे मिक्स करूया. आता यामध्ये आपण जे साखरेचं पाणी बनवलं होतं ते पाणी थोडं थोडं करून टाकायचे आहे. आणि आपण चपात्यासाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षा जरा कडक पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे. तुम्ही यामध्ये पाण्याऐवजी दुधाचासुद्धा वापर करू शकता. मी यामधले थोडेसे पीठ बाजूला काढून ठेवलेले होते. पहा, अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेले आहे. पीठ थोडे घट्टच आहे, त्याच्यावर 2 ते 3 थेंब तेल टाकायचं आहे. आणि अशा पद्धतीने सगळं तेल आपण ह्या पिठाला लावलेलं आहे. 10 मिनटं आपण हे पीठ झाकून ठेवूया. थोडेसे जे पीठ काढून घेतलेले आहे त्यामध्ये मी 1/2 चम्मच हळद टाकणार आहे. यामध्ये सुद्धा थोडेसे पाणी टाकून पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचे आहे. हळद टाकल्यामुळे आपल्याला 2 कलर मिळतात, एक साधा कलर आणि एक पिवळा कलर. आणि आपण जे काही दागिने बनवणार आहोत त्यालासुद्धा चांगला रंग येतो. पीठ मळून घेतलेलं आहे, याच्यावरती थोडंसं तेल टाकूया आणि पुन्हा आपण हे व्यवस्थित तेल पिठाला लावून घेऊया आणि हे सुद्धा आपण झाकून ठेवूया. 10 मिनटं झालेली आहेत. आता आपण कडाकण्या बनवायला सुरुवात करूया. यामध्ये रवा असतो, तो रवा 10 मिनटामध्ये व्यवस्थितपणे फुलला जातो, त्यामुळे आपण हे 10 ते 15 मिनटं झाकून ठेवलं होतं. आता आपण थोडेसे पीठ घेऊया आणि एक त्याचा छोटासा गोळा बनवायचा आहे आणि एक पातळ अशी पुरी आपण लाटून घेऊया. गोळा बनवल्याच्यानंतर सुक्या पिठामध्ये असं थोडंसं सुक्कं पीठ लावून घ्यायचं आहे आणि एक पातळ अशी पुरी लाटून घ्यायची आहे. पुरी लाटल्याच्यानंतर आपल्याला ह्या काट्याच्या चमच्याने त्याला अशा पद्धतीने टोचायचं आहे जेणेकरून पुरी फुगली नाही पाहिजे आणि ती कडक अशी मस्त खुशखुशीत तळली झाली पाहिजे. पहा, अशा पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक पुरी बनवून दाखवते. थोडेसेच पीठ घ्यायचे आहे. जर तुम्ही जास्त पीठ घेतले आणि पुरी जर जाड लाटली तर ती व्यवस्थितपणे खाताना बरोबर लागणार नाही, पण तुमची जर पुरी अशी पातळ अशी असेल तर ती खाताना कुरकुरीत लागते, छान वाटते. कडाकण्या नावालासुद्धा कडक अशी पुरी पाहिजे. चमच्याच्या साह्याने आपण त्याला असे टोचे मारून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने बाकीच्या कडाकण्यासुद्धा बनवून घ्यायच्या आहेत. नवरात्रीमध्ये घटाला जे आपण कडाकण्याची माळ लावतो त्याला 7 किंवा 9 पुऱ्या लागतात. आता आपण देवीचे दागिने बनवणार आहोत. सर्वात अगोदर मी देवीला साडी बनवत आहे, त्यासाठी मी थोडासा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने लाटत आहे.
याला आपण आयताकृती करायचं आहे। आयताच्या आकाराचे कापायचे आहे, चाकूच्या सहाय्यानेच कापा। चारही बाजूने अशा पद्धतीने थोडे थोडे कट करून टाका, म्हणजे आयत तयार होईल। काही जण यामध्ये खाण्याचा रंगसुद्धा टाकतात आणि ही साडी हिरवी कलरची, त्याचा पदर वेगळ्या कलरचा असं बनवतात, पण खाण्याचा रंग जास्त वापरू नये यामुळे आम्ही साध्याच बनवतो। पदर बनवण्यासाठी मी थोडासा पिवळ्या पिठाचा गोळा घेतलेला आहे, तोसुद्धा आपल्याला लाटायचा आहे। याला गोल लाटण्याची गरज नाही, आपल्याला यालासुद्धा आयताकृती कापायची आहे। हा जो आपण पदर बनवणार आहोत त्यालासुद्धा आपण आयताच्या आकाराचे अशा पद्धतीने कापून घ्या। अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला यामध्ये देवीचे दागिने बनवायला शिकवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता ही साडी ही आपण अशी ठेवायची आहे आणि त्याच्यावरती हा पदराचा भाग अशा पद्धतीने वरती ठेवायचा आहे। थोडेसे दाबून घ्या। आता पदर छोटा असतो त्याच्यामुळे हा एवढा भाग आपण कट करायचा आहे। लाटण्याने लाटून घ्या, म्हणजे तळताना हे दोन्ही भाग वेगवेगळे होणार नाहीत, एकत्रच राहतील। पदराला आपण थोडीशी डिझाईन चाकूच्या साह्याने करायची आहे, अशा पद्धतीने थोडे थोडेसे असे कापायचे आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा, म्हणजे मी जे नवीन व्हिडिओ बनवते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कळतील। आता आपण साडीची घडी करूया अशा पद्धतीने। पहा किती सुरेख आणि सुंदर अशी आपली साडी तयार आहे। पहा अशा पद्धतीने साडी आपण देवीसाठी बनवलेली आहे, ठेवून देऊया। आता आपण देवीला ओटीसाठी खण बनवूया। खण बनवण्यासाठी मी पिवळा आणि हा सफेद भाग दोन्ही एकत्र केलेले आहेत। तुम्ही पाहिजे असेल तर कोणत्याही एका भागाने खण बनवू शकता। यालासुद्धा आपल्याला गोल असे लाटायचे नाही आहे, याला पण आपण आयताच्या आयताकृतीच असे कट करणार आहोत, त्यामुळे तुमची जी पुरी आहे ते तुम्ही कशीही लाटू शकता। जरा लांबट अशी लाटा, जेणेकरून आपला जो आयत आपल्याला पाहिजे आहे तो व्यवस्थितपणे मोठा होईल। चारही बाजूला थोडे थोडे असे तुम्ही चाकूच्या साह्याने कट करा। जरा असं मोठं वाटते, थोडासा हा भाग आपण कट करूया, म्हणजे खण जरा छोटा होईल। अशा पद्धतीने आपल्याला हे कोन जे आहेत असे दुमडायचे आहेत। पहा आणि जो उरलेला भाग आहे तो आपल्याला आतमध्ये असा टाकायचा आहे अशा पद्धतीने। आणि तुम्ही पाहू शकता सुंदर असा आपला खण ओटीसाठी तयार आहे। पहा आता आपण दुसरा दागिना बनवायला सुरू करूया। आता आपण देवीची वेणी बनवूया, त्यासाठी मी तीन गोळे तयार करणार आहे। तिन्ही पण गोळे समान आकाराचे असावेत, त्याला आपल्याला लांबट अशा पद्धतीने करायचे आहे। पहा अशा पद्धतीने आपण बाकीच्याही दोन गोळ्याचे असे लांबट असे पदर बनवून घेणार आहोत। पहा आता आपण याची वेणी कशी बनवायची ते पाहूया। तिन्ही भाग इथे एकत्र करायचे आहे, थोडं प्रेस करायचं आहे, दाबायचं आहे, जेणेकरून तळताना ही वेणी निघाली नाही पाहिजे। आणि आपण जशी आपली वेणी घालतो त्या पद्धतीने वेणी घालायची आहे, असा एक एक पदर अशा पद्धतीने पकडायचा आहे। आणि पहा मस्तपैकी वेणी आपली तयार होते, जशी आपण आपली आणि आपल्या मुलींची वेणी घालतो फक्त त्याच पद्धतीने आपल्याला वेणी घालायची आहे। किती सुंदर दिसते पहा वेणी, अशा पद्धतीने सर्व पदरांची वेणी बनवून घ्यायची आहे। जो जास्तीचा भाग आहे तो आपण थोडासा कट करून घेऊया। तिन्ही बाजूला समान भाग पाहिजे, थोडेसे दाबून घेऊया इथे आणि चाकूच्या साह्याने असे थोडेसे असे मध्ये असे कापूया, जास्त नाही थोडेसे कापायचे आहे। आणि पहा किती सुरेख आणि सुंदर आपली देवीची वेणी तयार आहे। आता आपण देवीचा
चौथा दागिना तयार करणार आहोत तो म्हणजे आपण जोडवी बनवणार आहोत। चार जोडवी आपण इथे बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला लांबट असा एक पिठाचा असा पदर बनवून घ्यायचा आहे। एकदम पातळ असा तुम्ही हा पदर बनवून घ्या। याचे आपल्याला चार समान भाग तयार करायचे आहेत। आता आपण याचे चार भाग तयार केलेत आणि जोडवी पहा अशा पद्धतीने तुम्हाला जोडवी तयार करायचे आहेत। चारही जोडवी आपण तयार करून घेऊया। चार जोडवी आपली तयार झाली आहेत। आता आपण काट्याच्या चमच्याने त्याला डिझाईन करून घेऊया। अशा पद्धतीने चारही जोडवींना आपण डिझाईन बनवून घेऊया। जर नवरात्रीमध्ये तुमच्या घरीसुद्धा घट बसत असेल तर कडकण्या आणि देवीचे असे दागिने नक्की बनवून पहा। घरच्यांना खूप आवडेल की आपली ही तुम्ही परंपरा जोपासताय म्हणून। पहा अशा पद्धतीने आपली चारही जोडवी तयार झाली आहेत। आता आपण देवीचा पाचवा दागिना तयार करणार आहोत तो म्हणजे बांगडी। अशा पद्धतीने तुम्हाला लांबट असा पदर बनवून घ्यायचा आहे। दोन समान भाग करून घ्या आणि अशा पद्धतीने बांगडी बनवून घ्या। दोन्ही बांगड्या तयार आहेत। मी चाकूच्या साह्याने अशा पद्धतीने याला डिझाईन देत आहे। तुम्ही पाहिजे तर काट्याच्या चमच्याने सुद्धा याच्यावरती डिझाईन देऊ शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यावर डिझाईन द्या। अशा पद्धतीने देवीच्या बांगड्या तयार आहेत। देवीची पाच दागिने आपण तयार केले आहेत। आता आपण सहावा दागिना तयार करणार आहोत तो म्हणजे देवीसाठी आपण फुलांची वेणी बनवणार आहोत। एक पिठाचा गोळा मी घेतलेला आहे, त्याला सुक्क पीठ लावून त्यालासुद्धा आपण लाटून घ्यायचं आहे। पण त्याला गोल नाही लाटायचं, जरा लंबगोल असं आपल्याला लाटायचं आहे। आणि त्याचा आपल्याला छोटासा आयताकृती असा भाग तयार करायचा आहे। चारही बाजूने कापायचा आहे, पण आयत तयार झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला कापायचा आहे। पहा आपण व्यवस्थितपणे त्याचा आयताकृती भाग केलेला आहे आणि त्याला अशा पद्धतीने आपल्याला दुमडायचा आहे अशा पद्धतीने। आणि पहा इथे असं दोन्ही बाजूला अशा पद्धतीने तुम्ही बनवा, गोल गोल करा त्याला। हां बघा, तुम्ही पाहू शकता वेणीसारखी दिसते ना। आता आपण याच्यावरती फुले लावणार आहोत। तर फुलांसाठी मी पिवळा जो पिठाचा भाग आहे तो घेते आहे। छोटेसे असे पिठाचे गोळे घ्यायचे आहेत आणि काठ्याच्या साह्याने त्याला, काट्याच्या चमच्याच्या साह्याने त्याला अशा पद्धतीने डिझाईन करायचे आहे। आणि पहा हे असं इथे लावायचं आहे। व्यवस्थित लावून घ्या, थोडंसं पाणी लावा खाली आणि त्याच्यानंतर लावा, जेणेकरून जेव्हा आपण तळणार तेव्हा हे फुलं निघली नाही पाहिजे। अशा पद्धतीने आपण वेणी पूर्ण तयार करून घेऊया। जर तुमच्या माहेरीसुद्धा अशा पद्धतीने घट बसत असतील तर तुम्ही पाहिलं असेल, तुमची आईसुद्धा अशा पद्धतीने बनवत असेल किंवा आजीसुद्धा बनवत असेल। तुम्ही पाहू शकता फुलांची वेणी तयार आहे। देवीचे सहा दागिने आपण तयार केले आहे। आता आपण देवीचा सातवा दागिना तयार करणार आहोत तो म्हणजे आपण पान बनवणार आहोत। पान बनवण्यासाठी आपण गोल अशी एक पुरी लाटून घेतलेली आहे। पुरी जरा मोठीच लाटा आणि चाकूच्या मदतीने अशा पद्धतीने तुम्ही पान तयार करून घ्या। पहा अशा पद्धतीने पान तयार करा। बाजूचा पिठाचा भाग काढून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता मस्त असे पान आपले तयार आहे।
पहा। आता आपण देवीसाठी सुपारी बनवायची आहे, त्यासाठी छोटासा असा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि मध्ये असं वाटीसारखं करायचं आहे। आणि जसं मोदक आपण बनवतो त्या पद्धतीने असा पद्धतीने पहा तुम्ही सुपारी बनवून घ्या। देवीची सुपारी तयार आहे। आता आपण देवीसाठी कंगवा बनवणार आहोत, त्यासाठी पिठाचा एक गोळा घेतलेला आहे आणि त्यालासुद्धा आपण लाटून घेऊया। चाकूच्या साह्याने अशा पद्धतीने वरचा असा भाग मी कट केलेला आहे आणि खालच्या बाजूने आपल्याला गोल अशा पद्धतीने त्याला कंगव्याचा आकार द्यायचा आहे। पहा अशा पद्धतीने। आणि इथे आपल्याला थोडेसे क्रॉसमध्ये त्याला कट करायचा आहे आणि मधला जो भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि कंगव्याचा त्याला आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने देवीचा कंगवा तयार आहे। पहा। आता आपण देवीसाठी हार बनवणार आहोत, त्यासाठी मोठा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्या पिठाचा लांबट असा आपल्याला एक पदर तयार करायचा आहे। आता आपण हार बनवायला सुरू करूया। हार बनवण्यासाठी अशा पद्धतीने त्याला हाराचा आकार द्यायचा आहे, अशा पद्धतीने। मी हाराच्या मध्ये थोडासा पिवळा पिठाचा गोळा ठेवत आहे ज्याच्यामुळे ते वेगळे असे दिसेल। पहा अशा पद्धतीने। आता याला सुद्धा काट्याच्या चमच्याने डिझाईन करूया। अशा पद्धतीने देवीचा हार तयार आहे। आता आपण देवीसाठी पैंजण बनवणार आहोत, त्यासाठी छोटासा पिठाचा गोळा घेऊन लांबट असा पदर तयार केलेला आहे आणि आपण त्याला आता पैंजणचा आकार देणार आहोत। लाटण्याने अशा पद्धतीने हलके हाताने असं दाबून घ्या आणि काट्याच्या चमच्याच्या साह्याने त्याला तुम्ही डिझाईन द्या, अशा पद्धतीने। आता पैंजणाचे दोन्ही भाग अशा पद्धतीने घ्या आणि त्याला व्यवस्थित दाब द्या। पहा पैंजण तयार आहेत। आता आपण खोबऱ्याची वाटी बनवणार आहोत, त्यासाठी ज्या पद्धतीने आपण मोदक बनवतो त्या पद्धतीने ही आपल्याला अशा पद्धतीने वाटी बनवून घ्यायची आहे। पहा खोबऱ्याची वाटी तयार आहे। आता सर्वात खास असा दागिना आपण बनवणार आहोत ते म्हणजे कुंकवाचा करंडा बनवणार आहोत आणि त्यावरती झाकणही बनवणार आहोत। त्यासाठी तीन पिठाचे समान आकाराचे गोळे घ्यायचे आहेत आणि त्यांना अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे। पहा आणि कुंकवाचा करंडा तयार करायचा आहे।
अशा पद्धतीने आपल्याला कुंकवाचे तिन्ही करंडे बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहिलं असेल अगोदरच्या वेळी अशाच पद्धतीचे कुंकवाचे करंडे असायचे। तिन्ही कुंकवाचे करंडे आपण बनवून घेऊया। तुम्ही पाहू शकता तिन्ही कुंकवाचे करंडे तयार आहे। थोडंसं पाण्याच्या साहाय्याने आपण हे करंडे अशा पद्धतीने एकत्र बसून घेऊया, लावून घेऊया। पहा, म्हणजे तळताना हे करंडे वेगळे होणार नाहीत, एकत्रच राहतील। आता आपण याच्यावरती झाकण तयार करूया। थोडासा पिठाचा गोळा तयार करायचा आहे आणि अशा पद्धतीने पहा झाकण तयार करायचं आहे। मोदकाच्या वरती जसे असतं त्या पद्धतीने बनवायचं आहे आणि खालच्या भागाला अशा पद्धतीने तयार करायचं आहे। पहा, कुंकवाचा एक करंडाच्या वरचं झाकण आपण तयार केलेलं आहे। अशाच पद्धतीने बाकीचे दोनही तयार करून घेऊया। दागिने बनवणे खूप सोपे आहे, तुम्ही नवरात्रीमध्ये नक्की बनवून पहा। सर्व दागिने बनवून झाल्याच्या नंतर ते तळायचे कसे तेही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। अशा पद्धतीने आपण कुंकवाचा करंडा तयार केलेला आहे, खूपच सुंदर दिसतो। सर्व दागिने अतिशय सुंदर झालेले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण देवीची साडी, खण, सुपारी, कुंकवाचा करंडा, देवीची वेणी, बांगड्या, फुलांची वेणी, देवीचे जोडवे आणि पान बनवलेलं आहे। त्याच पद्धतीने आपण आणखीनही दागिने बनवलेले आहेत, ते म्हणजे आपण देवीसाठी खोबऱ्याची वाटी, हार, कंगवा आणि पायातले पैंजणीसुद्धा बनवलेले आहेत। कुंकवाचा करंडा मी तुम्हाला पुन्हा दाखवलेला आहे कारण की त्याच्यावरची झाकणं बनवायची राहिली होती, त्याच्यामुळे मी पुन्हा कुंकवाचा करंडा बनवलेला आहे आणि त्याच्यावरची झाकणंसुद्धा आपण बनवलेले आहे। आता आपण हे सर्व तळायचे कसे ते पाहूया। हे कडाकणे आपण बनवून घेतलेल्या होत्या। सर्वात अगोदर तेल आपण गरम करायला ठेवले आहे। तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये सर्वात अगोदर कडाकण्या तळून घेणार आहोत। त्यासाठी आपण गॅस मीडियम आचेवरती ठेवलेला आहे, मध्यम आचेवर ठेवलेला आहे। जर तुम्ही फास्ट गॅसवरती तळायला घेतले तर ते खूपच लालसर होतील, त्याच्यामुळे मध्यम आचेवरती हे सर्व आपल्याला तळून घ्यायचं आहे। लालसर आपण कडाकण्या तळून घेतलेले आहेत अशा पद्धतीने पहा। अशाच पद्धतीने बाकीच्या आपण कडाकण्यासुद्धा तळून घेणार आहोत। मी तुम्हाला अजून एक कडकणी तळून दाखवत आहे। ही पिवळ्या कलरची आपण कडकणी बनवून घेतलेली होती, लालसर अशी तळून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने बाकीच्या सुद्धा कडकण्या तळून घ्या। गॅस मध्यमच ठेवा, जास्त स्लोही करू नका किंवा जास्त फास्टही करू नका। अशा पद्धतीने बाकीच्या कडकण्यासुद्धा मी तळून घेतलेल्या आहेत। पहा, आता आपण देवीचे दागिने तळायला घेऊया। सर्वात अगोदर आपण वेणी तळून घेऊया। अशा पद्धतीने वेणी आपण तळून घेऊया। गॅस मीडियमच ठेवा जेणेकरून आतमध्ये सुद्धा हे पीठ जास्त जाड असल्यामुळे आतमध्ये सुद्धा व्यवस्थित तळलं गेलं पाहिजे। लालसर असे तळून घ्या। तुम्ही पाहू शकता देवीची वेणी लालसर अशी आपण तळून घेतलेली आहे। आता आपण ही वेणी बाजूला काढून ठेवूया आणि बाकीचे दागिने तळून घेऊया। आता आपण देवीची फुलांची वेणीसुद्धा तळून घेऊया। तीही जाड आहे त्यामुळे तीही आपण अगोदर तळून घेऊया। त्यानंतर आपण देवीची साडी आणि खणसुद्धा तळून घेऊया। त्यानंतर आपण देवीचा जो आपण हार बनवलेला आहे तो हारसुद्धा तळून घेऊया।
प्रत्येक दागिना आपल्याला हळू असा तेलामध्ये सोडायचा आहे, ज्यामुळे तो व्यवस्थित तळला जाईल आणि तुटणार नाही। आता आपण देवीची फणी तळून घेतलेली आहे, त्याच पद्धतीने आपण कुंकवाचा करंडा आणि त्याच्यावरती झाकणंसुद्धा तळून घेणार आहोत, एकत्रच तळून घेणार आहोत। आता आपण पैंजण तळायला टाकूया आणि त्याच पद्धतीने बाकी जे काही आहे ते टाकूया। मी पान टाकलेलं आहे, सुपारी टाकलेली आहे, पैंजण टाकलेलं आहे त्यामध्ये, आणि देवीची जोडवी आणि देवीच्या बांगड्यासुद्धा मी यामध्ये एकत्रच टाकलेलं आहे। सर्व एकत्रच आपण आपण तळून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे आपण सर्व दागिने बनवलेले आहेत, अतिशय सुंदर दागिने तयार झाले आहे। तुम्ही ह्या नवरात्रीमध्ये नक्की बनवून पहा, आणि तुम्हाला हा व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती नक्की शेअर करा। आणि तसेच अशाच प्रकारच्या नवीन नवीन रेसिपीसाठी रमा रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत।